कांद्याची पात ही भाजी करायची आहे. त्याच्यासाठी मी हा बघा असं वावरातून उपटून आणलेले कांदे ताजे ताजे हे बघा, आणि त्याला व्यवस्थित करून घेतलेलं आहे, असं सोलून घेतलेलं आहे. आता आपण त्याला कापणार आहे, सांगते मी पुढं बघा. आणि घेताना असे घ्यायचे, हे घेतल्यामुळं त्याच्यात एकदम छान भाजी लागते. हे बघा आता मी हे सर्व कापून घेतलं आहे. कांद्याची पात बघा किती छान आहे, बघायलाच इतकी छान वाटते का, तशीच खायची इच्छा झाली. आणि ओके, जाडसर असा मसाला करून घेतला आहे, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे. काही लोक त्याला मुगाची डाळ पण घालतात, पण मला नाही आवडत. हे बघा आता आपण त्याच्यात तेल टाकणार आहे दोन पळी. थोडीशी मोहरी, मोहरी तडतडली का जिरे, थोडेसे जिरे. आणि हा वाटलेला मसाला आहे ना, हा त्याच्यात परतून घेणार आहे, कारण परतल्यावर खूप छान टेस्ट. बघा छान लालसर मसाला परतून झालेला आहे, त्यात आपण आपल्यानुसार मीठ घालतोय. आणि आता हे टाकणार आहे मी त्याच्यात, कच्ची खाल्ली तरी छान लागती, पण थोडंसं वापरून घ्यायची त्याला. हे बघा आता असं करायला टाकली मी भाजी. आता शिजल्यावर थोडीसी झाकण ठेवून थोडासा पाण्याचा शिट्टा मारायचा, मग दाखवते मी परत. हे बघा कलर बदललाय, खूप छान भाजी झालेली आहे. लाईक आणि शेअर करा. थँक्यू.